नमस्कार राजकारणात कधी नेमका कोणता मुद्दा समोर येईल हे सांगता येत नाही प्रत्येक जण प्रत्येकाच्या माग टपलेला असतो आणि त्यातूनच हे शरसंधान करण्याचे उद्योग सुरू असतात कधी आपलीच माणसं आपल्याच माणसाच्या अंगावर जातील सांगता येत नाही म्हणजे चंद्रकांत पाटलांचं पत्र जे गडकरींची चौकशी करण्यासाठी गृहमंत्र्यांना दिलं गेलेलं आहे ते तर अजून आश्चर्यकारक आहे खरं तर आत्ताच्या काळामध्ये भाजप म सगळ्याच महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांच्या मागे लागलेलं ला। आहे म्हणजे एकेकांची चौकशी सुरू आहे अनिल देशमुख संकटात आहेत अनिल परब संकटात आहेत धनंजय मुंडे संकटात होते बाकीचे मंत्री संजय राठोडसारखी बाहेर निघून गेली अनेक मंत्र्यांवरती आणि नेत्यांवरती चौकशीचा चा ससेमेरा चालू आहे आता हा भारतीय जनता पक्ष हे सगळं करत असताना त्याचा गौगवा करत असताना भाजपच्या नेत्यांवर चौकशीचं शुक्ल काठ लागावं यासाठीची उपाययोजना होणं देखील स्वाभाविक आहे आता भाजपमधल्या काही नेत्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरते आहे आणि त्यातल्या त्यात दोन नेत्यांची नावं आघाडीवर आहेत या दोघांची चौकशी झाली तर भाजपमधल्या जुन्या नेत्यांनाही आनंद वाटणार आहे अशी ती स्थिती आहे म्हणजे जसं दादांना गडकरीची चौकशी व्हावी असं वाटतं तसं भाजपमधल्या अनेक लोकांना देखील दोन व्यक्तींची चौकशी व्हावी असं वाटतं कारण त्यांचं भाजपमधलं प्रस्थ वाढत चाललं आहे मुळात ही दोघही भाजपची नाहीत ही भाजपमध्ये अशात आलेली मंडळी आहेत या दोघांच्याही निष्ठा एका पक्षावरती कायम टिकलेल्या नाही आहेत दोघांची नावं मी सांगण्याची काही प्रेक्षकांना गरज आहे असं अजिबात नाहीये जेव्हा दोन 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 मी म्हणतो तेव्हा दोन व्यक्ती कोणते हे सगळ्याच प्रेक्षकांना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील सहजपणे समजून जाईल एक प्रवीण दरेकर शिवसेना मनसे भाजप असा प्रवास करत ते आलेत आणि दुसरे प्रसाद लाड कधी इकडे कधी तिकडे कधी तळ्यात कधी मळ्यात असा प्रवास करणारे प्रसाद लाड आज ही दोघही मंडळी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळची आहेत आणि भाजपमधल्या तसं देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकालामध्ये अनेक नेत्यांना जे मोठेपणा दिला गेलेला आहे त्यांच्या क्षमता आणि गुणवत्ता याविषयी लोकांच्या मनात शंकाच आहे म्हणजे काही लोकांना खासदार की बहाल केली काही लोकांना आमदारकी बहाल केली काही लोकांना विरोधी पक्षनेतेपद बहाल केलं काही लोकांना गटनेतेपद उपनेतेपद बहाल केलं हे सगळं जे काही चाललंय ना ते भाजपमधल्या एका निष्ठावंतांच्या गटाला खटकत आहे म्हणजे हे सगळे मागच्या दाराचे बर का म्हणजे एकही एक विधानसभेतला नाहीये आता यांना नेतृत्व बहाल करताना ही योग्यता आहे का याबाबतचा प्रश्न मी नाही विचारत आहे भाजपमधलेच काही मंडळी विचारत आहेत त्यातल्या त्यात, त्यात लाड आणि दरेकर यांच्या विषयातला हा मतभेदाचा विषय प्रामुख्यानं महत्वाचा आहे त्यावर चर्चा होती आहे कारण या दोघांच्या वरती भ्रष्टाचाराचा आरोप होतो आहे पण लाड आणि दरेकर यांच्या विषयामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्या चौकशी सुरू आहेत त्यांच्या फाईल ओपन आहेत आणि याबाबतची चौकशी आता ईडीकडून करावी अशी मागणी शिवसेनेच्या गोटातून होऊ लागली आहे या मागणीला भाजपच्या एका गोटाचं समर्थन आहे असं स्पष्टपणे दिसत आहे म्हणजे अनेक लोकांचा आक्षेप फडणवीसांवर नाही आहे पण फडणवीसांच्या आजूबाजूच्या मंडळींवरती मात्र नक्की आहे प्रसाद लाड यांचा आपण पहिल्यांदा बघूया प्रसाद लाडांच्या वरती कोणकोणते आरोप आहेत आणि त्यांच्या कुठल्या प्रकारची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना करते आहे प्रकरण आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कंपनीमध्ये जी काही कामं होत आहेत त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप शिवसेना करते आहे म्हणजे हे आमचं म्हणणं नाही आहे हा आरोप शिवसेनेचा आहे शिवसेना असा दावा करते की क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस लिमिटेड या कंपनीनं जवळपास एकशे दहा कोटींचा घोटाळा पिंपरी चिंचवडच्या स्मार्ट सिटीच्या कामामध्ये केलेलं आहे काय तीनशे पन्नास कोटीची निविदा काढली होती आणि ही तीनशे पन्नास कोटीची निविदा पाचशे वीस कोटी रुपयांना बहाल केली गेली म्हणजे ते काम बहाल केलं गेलं असं म्हणणं आहे साधारणतः मोठा रकमेचा फरक आहे हा तीनशे वीस ते पाचशे पन्नास कोटी रुपये चौकशीत किंवा अधिक माहिती ते स्पष्ट होऊन जाईल दहा ते पंधरा हजार रुपयांना मिळणार नळाचं मीटर नळाला जे मीटर लावायचं असतं ते दहा ते पंधरा हजार रुपयांना मिळणारं नळाचं मीटर साधारणत एक लाख रुपयांना या कंपनीनं विकत घेतल्याचा आरोप शिवसेना करते आहे बहात्तर कोटी लाख रुपयांचं नुकसान एका मीटरच्या खरेदीतून झालंय असा दावा शिवसेनेचा आहे डिझेल जनरेटर इन्स्टॉलेशनच्या प्रकरणामध्ये महिंद्रा कंपनीचं डिझेल जनरेटर घेताना अक्षरशः दोन कोटी रुपयांचं अतिरिक्त नुकसान झालंय असा देखील दावा या शिवसेना करते आहे आता या सगळ्या घोटाळ्यामध्ये खरोखरच प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांची जी कंपनी असा दावा केला जातोय क्रिस्टल इंटिग्रेटेड लिमिटेड या कंपनी खरोखरच प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांची आहे का, का कुटुंबियांची आहे का हे तपासलं पाहिजे तसं असेल तर शिवसेनेच्या या दाव्यातली सत्यता तपासताना घोटाळा शंभर कोटीच्या वर जातोय आणि शंभर कोटीच्या वर गेलं की ईडी लागते शिवसेनेला ही कळलेलं आहे राष्ट्रवादीला हे कळलेलं आहे की शंभर कोटीच्या वर गेलं शंभर कोटी हा विषय आला की ईडी लागते आता आता खरं तर शंभर कोटी हा आकडाच महाराष्ट्राच्या अनेक राजकारण्याला धडकी भरवणार रा आहे असं म्हटल्याबरोबर ते जरा घाबरतात वचकतात इतकं त्या शंभर कोटीचं प्रस्त वाझे अनिल देशमुख यांनी करून ठेवलेलं आहे तर हा शंभर एकशे वीस कोटीच्या आसपासचा गडबड असल्याचा आरोप शिवसेना प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या कंपनीवरती करते आहे आणि शिवसेनेनं देखील यांची ईडीची चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे प्रवीण दरेकर मुंबई बँकेच्या मुंबई जिल्हा बँकेच्या प्रकरणामध्ये अडचणीत आहेत ते अध्यक्ष होते त्या काळात मोठ्या प्रमाणावर गडबड झाली आहे कर्ज वाटप करण्यात गडबड झाली आहे असाही आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस सगळेच पक्ष करत आहेत मुंबई बँकेमध्ये खरोखरच जर घोटाळा झाला असेल तर प्रवीण दरेकर नक्कीच अडचणीत आहेत प्रवीण दरेकरांची फाईल ही फाईल अजूनही बंद झालेली नाहीये दरेकर आणि लाड भाजपमधली दोन नेते आता चौकशीच्या मागणीवर आलेले आहेत रडारवर आलेले आहेत आणि या दोघांची खरंच चौकशी झाली तर भाजपमधलेही दोन नेते ईडी आणि सी बी आयच्या कसाट्यात सापडतील मी पुन्हा दावा करतो आहे ईडी आणि सी बी आय या दोन स्वायत्त संस्था आहेत त्या गृहमंत्रालयाच्या अखत्यात असत नाहीत जिथे मोठा घोटाळा तिथे ईडी आणि सी बी आयची एंट्री होत असते आता याची चौकशी ईडी मार्फत करावी अशी मागणी होत असताना भाजप आता यावर काय उत्तर देतं आणि कशाप्रकारे भारतीय जनता पक्ष याला पाठीमागं टाकतं हे पाहणं देखील औत्सुक्याचं आहे नमस्कार